नागपुर जिले के रामटेक तहसील अंतर्गत आने वाले पवनी वन परिक्षेत्र के अंतर्गत आने वाले तुयापार गांव के रहने वाले एक 56 वर्षीय किसान को वाघ ने अपने शिकार सुबह 6 बजे बना डाला तथा किसान के शव को वाघ ने शतविषत कर डाला। प्राप्त जानकारी के अनुसार तुयापार गांव के निवासी किसान सुखाराम गुंटू रसैराम अपने खेत के फसल जंगली जानवरों से बचाने के लिए रात के समय अपने खेत में रुके थे। सुबह 6 बजे खेत से घर आते समय वाघ ने किसान पर हमला कर दिया, किसान के शव को शतविषत कर डाला। इसी समय पर परिसर से गुजरने वाले दूसरे किसानों को मृतक की टॉर्च एवं खाने का डिब्बा दिखाई दिया। खोजने पर किसान का शतविषत शव पाया गया। प्रकरण की जानकारी मिलते ही वन विभाग की टीम घटनास्थल पर पहुंची तो नाराज ग्रामीण नागरिकों ने वन कर्मियों पर हमला कर दिया तथा वन विभाग के वाहन की दाढ़ी तोड़फोड़ कर डाली। प्रकरण को लेकर रामटेक पुलिस भी घटनास्थल की ओर रवाना हो गई। ते आपल्या शेताच्या राखण करण्यासाठी जागलीला येताना येता येताच त्यांनी 6 वाजेच त्या शेतात येतानाच त्या वाघाने डायरेक्ट त्या माणसाला मारलं। परंतु रात्रभर आम्हाला असं वाटलं घरच्या लोकांना की तो सहज आयबय जागलीला आहे, परंतु सकाळी ही घटना जेव्हा दुसरा व्यक्ती शेतातून वापस जाताना त्यांनी बघितलं की त्यांचं जो टार्च होतं आणि डब्बा शेतात पडला होता ते इथं का पडलं बाय हा विचार केला आणि समोर त्यांनी बघितलं तर समोर बघतानी त्यांना व्यक्तीचे माझं मोठ्या म्हणजे काकाजीचे पाय मिळालं। तसंच त्यांनी सर्वांना कळवलं आणि तो घटना ते ह्या पद्धतीच्या झालं म्हणून गावात वाघाने हमला केलं ह्या सर्व गावकऱ्यांना माहीत पडलं। व्यापार जमुन्या येथील रहिवासी सुखराम सर्याम हे मंगळवारला सायंकाळी वन्य प्राण्यांची शेतात संरक्षण करण्यासाठी माला शेतमालात सरस जात असताना वाघाने शेतात त्याच्यावर हल्ला करून त्याची मृत्यू केली, शिकार केली। आम्ही प्रशासनाला हेच विनंती करतो की या परिसरामध्ये 7-8 घटना असे घडलेले आहेत, या प्रसंगाचे आमच्या शेतकऱ्यांकडे काही लक्ष आहे नाही, याचे प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी बंदोबस्त करावा आणि ज्याची मृत्यू झाल्या या परिवाराला आर्थिकमधून काहीतरी सहाय्यता द्यावी।